दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल. प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे. सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि ज्यांच्यामुळे आपण घडलो अशा आपल्या गुरुंना शिक्षकांना नमन करण्यासाठी उपस्थित बंधू भगिनींनो, आज शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. एका शिक्षकाच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण म्हणजे त्याच्या शिष्याने नम्रतापूर्वक नमस्कार करणे आणि ही गुरुदक्षिणा देण्याचा योग म्हणजे शिक्षक दिन. माझे जे काही सकारात्मक बदल झाले आहेत आणि भविष्यात होणार आहेत ते केवळ माझ्या शिक्षकांमुळे. अशा सर्व शिक्षकांना माझे हार्दिक नमन. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई वडिलांनंतर शिक्षक हे अप्रत्यक्षरित्या आई वडीलच असतात. शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून देशाचे भावी सुजन नागरिक घडवित असतात. प्रत्येकाने शिक्षकांचा आदर करायलाच पाहिजे. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्याच्या नात्याशी होऊ शकत नाही. म्हणून शेवटी मला एवढेच बोलावेसे वाटते की जीवन में कुछ पाना है तो गुरुवर्य का सम्मान करो. जीवन में कुछ पाना है तो गुरुवर्य का सम्मान करो. शीश झुकाकर बच्चों तुम उनको प्रणाम करो. शीश झुकाकर बच्चों तुम उनको प्रणाम करो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. उत्सव की रंगांचा आभारी आज झाला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग उपस्थित मान्यवर, 8-15 ऑगस्ट आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आपला भारत देश 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होता. या काळात इंग्रजांनी भारतीयांचे खूप शोषण केले. या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी अनेक शूर वीर भारतीय वीरांनी अतोनात प्रयत्न केले, प्रसंगी प्राणही गमावले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला. हा आपल्या भारताचा सुवर्ण दिन होय. आज आपल्या भारतासमोर कोरोना सारखी जागतिक महामारी आव असून उभी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करायला हवे. आपला देश आणि जग लवकरच यावर उपाय शोधून या संकटातून बाहेर पडेल व आपण दर पुढल्या वर्षी स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करू अशी आशा ठेवूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.